गोष्टीचं नाव आहे माकडे आणि टोपीवाला। एक टोपीवाला डोक्यावर गाठोडे घेऊन टोप्या विकण्यासाठी निघाला होता। वाटेत त्याला खूप थकवा आला, म्हणून त्याने विचार केला की आपण थोडा वेळ विश्रांती घ्यावी, म्हणजेच आराम करावा। आणि टोपीवाला आपले टोपीचे गाठोडे उशाखाली घेऊन एका झाडाखाली झोपी गेला। टोपीवाला झोपी गेल्यानंतर तिथे काही माकडे आली आणि माकडांनी सर्व टोप्या आपल्या डोक्यावर घेऊन झाडावर जाऊन बसले। टोपीवाला उठला आणि बघतो तर काय, गाठोड्यात टोप्याच नाहीत। टोपीवाला विचार करू लागला, त्याला झाडावर माकडे दिसली, त्यांच्या डोक्यावर टोप्या होत्या। टोपीवाल्याने माकडांना भीती दाखवली। टोपीवाल्याने भीती दाखवल्यानंतर माकडे पण त्याला भीती दाखवू लागली। मग टोपीवाल्याने दगड घेतले आणि माकडांना मारू लागला। माकडांनी पण झाडावरील आंबे तोडले आणि टोपीवाल्याला मारू लागली। टोपीवाल्याने युक्ती केली, त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर जोरात आपटली। माकडांनीही आपल्या डोक्यावरील टोप्या खाली फेकल्या। अशा प्रकारे टोपीवाल्याला आपल्या टोप्या परत मिळाल्या। गोष्टीचं तात्पर्य आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ।